हॅलो एवरीवन, आज आपण सीशार्प मध्ये कंट्रोल स्टेटमेंट बघणार आहोत. कंट्रोल स्टेटमेंट मध्ये दोन पार्ट आहेत, कंडिशनल आणि लूपिंग. ओके, कंडिशनल मध्ये जसं की सी प्लस प्लस मध्ये झालेलं आहे, सेम कंडिशनल स्टेटमेंट लूपिंग स्टेटमेंट म्हणजे हे सेम आपल्याला इथे आहेत, फक्त आपण लँग्वेज यूज केलेली आहे ती आहे सीशार्प. ओके, सिंटॅक्स सेम आहे, सिंटॅक्स तुम्हाला माहितीच असेल. आपण आज ह्या स्टेटमेंट्स वरती बघणार आहोत. तर कंडिशनल स्टेटमेंट, ओके, पहिलं आहे कंडिशनल, त्याच्यानंतर आहे लुपिंग. कंडिशनल स्टेटमेंट काय? तर कंडिशनल स्टेटमेंट कॉजेस द प्रोग्राम कंट्रोल टू बी ट्रान्सफर टू स्पेसिफिक फ्लो बेस अपॉन वेदर अ सर्टन कंडिशन इज ट्रू ऑर नॉट. ओके, एखादी कंडिशन चेक करायची असेल त्यावेळी आपण काय करतो, कंडिशन स्टेटमेंट चेक करू. एक असेल, दोन असेल, मल्टिपल कंडिशन असतील, किंवा एखाद गोष्ट कुठली पण कंडिशन असेल त्याला कसं दोन बाजू असतात. ओके, बुलियन सारखं म्हणजे ट्रू ऑर फॉल्स. ओके, ते जर चेक करत असेल त्यावेळी आपण काय करतो, हे ह्या प्रकारचे जे काही कंडिशनल स्टेटमेंट आहेत ते वापरतो. कंडिशनल स्टेटमेंट मध्ये तुम्हाला माहिती आहे कुठले कुठले आहेत, इफ आहे, इफ एल्स आहे, एल्स इफ आहे, नेस्टेड इफ आहे. ओके, स्विच आहे, स्विच केस, हे सगळे काय आहेत तर कंडिशनल स्टेटमेंट आहेत. पहिलं आपण हे थेरॉटिकल बघूया आणि त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिकली त्याचं एक्झाम्पल विजुअल स्टुडिओ मध्ये बघूया. पहिलं काय आहे तर इफ, इफ स्टेटमेंट इथे समोर दिसेल तुम्हाला. तर इन दिस टाईप ऑफ स्टेटमेंट इफ एक्सप्रेशन इज ट्रू देन रिस्पेक्टिव्ह ब्लॉक ऑफ कोड इज एक्झिक्युटेड. ह्या स्टेटमेंट मध्ये जर एक्सप्रेशन ट्रू असेल तरच तुमचं जे काय रिस्पेक्टिव्ह ब्लॉक आहे ते काय होतं, एक्झिक्युट होतं. ऍज अ सिंटेक्स बघितला तर इथे इफ लिहिलेलं आहे इन टू ब्रॅकेट एक्सप्रेशन. ओके, जे काही तुमची कंडिशन ऍक्च्युली असणार आहे ते एक्सप्रेशन इथे असणार आहे ब्रॅकेटमध्ये, त्यानंतर इन टू कर्ली ब्रॅकेट इथे स्टेटमेंट असणार आहे. आणि जर हे स्टेटमेंट ह्या ठिकाणी जर ट्रू असेल तरच ते काय होणार आहे, इथे एक्झिक्युट होणार आहे, अदरवाइज एक्झिक्युट होणार नाही. ओके, फॉर एक्झाम्पल ह्याने इथे दिलेलं आहे की इंट एस टी इज इक्वल टू 4 इफ एस टी इज ग्रेटर दॅन 0, त्यानंतर काय असेल, नंबर इज ग्रेटर दॅन 0. हे काय इथे एक्झाम्पल, ते आपण एक्झाम्पल बघूया. फक्त सिंटॅक्स एक लक्षात ठेवा आणि इफ स्टेटमेंट काय युज करतात हे एक लक्षात ठेवा. ओके, सो नेक्स्ट आहे ते आहे इफ एल्स. आता जसं की इफ हे एकच कंडिशन चेक करायला काय करतात, युज करतात, त्याप्रकारे इफ एल्स जे आहे ते दोन कंडिशन म्हणजे कंडिशनच्या दोन ज्या काय बाजू असतात ते चेक करावे. म्हणजे काय, कंडिशन एक तर काय असू शकते, ट्रू असू शकते, किंवा कंडिशन काय असू शकते, फॉल्स असू शकते. इफ मध्ये फक्त ट्रू असेल तरच एक्झिक्युट होतो स्टेटमेंट, बरोबर आहे. तसं इफ एल्स मध्ये नाही. इफ एल्स मध्ये काय, कंडिशन जर ट्रू असेल तरी पण एक्झिक्युट होतं आणि जर कंडिशन फॉल्स असेल तरी पण काय होतं, स्टेटमेंट एक्झिक्युट होतो. या ठिकाणी सिंटॅक्स आहे ते बघा, इफ द एक्सप्रेशन इथे आहे जे आहे ते काय ट्रू असेल तर स्टेटमेंट 1 आहे ते एक्झिक्युट होईल, अदरवाइज एल्स एक्सप्रेशन काय होईल, 2 एक्झिक्युट होईल. ओके, ट्रू असेल तर हे होईल किंवा फॉल्स असेल तर हे होईल. म्हणजे ज्या प्रकारची कंडिशन आहे त्या कंडिशनला दोन बाजू असतात कुठल्या पण, त्या प्रकारचं हे काय होईल, इथे एक्झिक्युट होईल. हे झालं इफ एल्स. त्यानंतर आहे नेस्टेड ऑफ इफ एल्स स्टेटमेंट. तर नेस्टेड ऑफ इफ एल्स स्टेटमेंट काय असतं, तर इफ एक्सप्रेशन 1 इज फॉल्स. ओके, इथे सिंटॅक्स बघा, इफ एक्सप्रेशन 1 इज फॉल्स देन एक्सप्रेशन 2 इज चेक अँड स्टेटमेंट आर एक्झिक्युटेड इफ इट इज ट्रू. त्यानंतर पण इफ एक्सप्रेशन 2 ऑल्सो गेट फेल्युअर देन एल्स पार्ट जे आहे ते काय होतं, एक्झिक्युट होतो. म्हणजेच जर एक कंडिशन काय असेल इथे फॉल्स असेल पहिली, तर काय होईल, दुसऱ्या कंडिशनला जाईल एक्सप्रेशन, दुसरे एक्सप्रेशन चेक करता येईल. म्हणजे तुम्ही मल्टिपल कंडिशन यामध्ये काय करू शकता, चेक करू शकता. त्यानंतर पण जर सेकंड कंडिशन जर फॉल्स असेल तर काय होईल, तुमचं जे काय एल्स पार्ट आहे तो काय होईल, एक्झिक्युट होईल. म्हणजे मल्टिपल कंडिशन जेव्हा चेक करायचे असतील, जसं की इफ एल्स मध्ये एकच कंडिशन चेक करू शकतो म्हणजे ट्रू ऑर फॉल्स, त्यानंतर किंवा एकच एक्सप्रेशन काय करू शकतो, चेक करू शकतो. तसं नेस्टेड इफ मध्ये नाही. नेस्टेड इफ मध्ये काय करू शकतो, तुम्ही मल्टिपल एक्सप्रेशन, मल्टिपल कंडिशन यामध्ये काय करू शकता, चेक करू शकता. ओके, जे तुमचं ट्रू असेल ते काय होईल, एक्झिक्युट होईल. हे होतं नेस्टेड इफ एल्स एक्झाम्पल, सॉरी नेस्टेड इफ एल्स थेरॉटिकल पार्ट आणि हा सिंटॅक्स. त्यानंतर आहे स्विच केस स्टेटमेंट. स्विच केस स्टेटमेंट
आर यूज टू एग्जीक्यूट ओनली स्पेसिफिक केस स्टेटमेंट बेस्ड ऑन स्विच एक्सप्रेशन. स्विच केसचं जे काय स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट फक्त एक एक्सप्रेशन असेल, त्या एक्सप्रेशन वरती काय होतात एक्झिक्यूट होतात. जर एक्सप्रेशन ते काय झालं इक्वल निघालं कुठल्याही स्टेटमेंट बरोबर किंवा त्या ज्या काय केसेस दिलेल्या असतात त्याच्याबरोबर, ओके, त्या केसेस बरोबर ते एक्सप्रेशन बरोबर झालं तर ते काय होतं, ते स्टेटमेंट जे असेल त्या केसचं ते काय होतं एक्झिक्यूट होतं. ओके, ह्यामध्ये सिंटॅक्स बघा तुम्ही, स्विच इथे स्विच एक्सप्रेशन, जे एक्सप्रेशन असेल ते इथे ब्रॅकेटमध्ये असेल स्विच लिहून, ओके, त्यानंतर कर्ली ब्रॅकेटमध्ये हे ते केस कॉन्स्टंट म्हणजे हे काय वेगवेगळे इथे काय केलेत केसेस दिलेले आहेत. नंबर ऑफ केसेस तुम्ही देऊ शकता, कितीही केसेस तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. ओके, एक्झाम्पल बघणारच आहोत आपण, फक्त सिंटॅक्स एक लक्षात ठेवा की स्विच आणि स्विच एक्सप्रेशन इन टू ब्रॅकेट. त्यानंतर इथे काय असतात केसेस असतात, त्या केसेस काय देऊ शकता तुम्ही, मल्टिपल देऊ शकता, त्यातली एक कुठली तरी केस ह्याच्या बरोबर असेल इक्वल असेल तर ते स्टेटमेंट काय होईल इथे एक्झिक्यूट होईल. प्रत्येक केस नंतर इथे ब्रेक दिलेला आहे, ओके, आणि लास्ट जे काय असेल ते तुमचं इथे डिफॉल्ट एक्सप्रेशन असेल. डिफॉल्ट एक्सप्रेशन का असेल, तर डिफॉल्ट एक्सप्रेशन तुमचं ह्यातलं कुठलीच कंडिशन जर ट्रू नसेल, केस वन पासून तर नंबर ऑफ केसेस पर्यंत कुठलीच कंडिशन ट्रू नसेल तर तुमचं डिफॉल्ट जे स्टेटमेंट आहे ते काय होईल इथे प्रिंट होईल. तर हे होते कुठले आपले कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल स्टेटमेंट आहे, त्यानंतर आपण लुपिंग स्टेटमेंट बघणार आहोत. अगोदर कंडिशनल स्टेटमेंटचे आपण एक्झाम्पल्स वन बाय वन बघूया. तर आपण हे काल अरिथमेटिक ऑपरेशन्स बघितलेले, ओके, ते अरिथमेटिक ऑपरेशन्स मी कमेंटमध्ये टाकतो, त्यापेक्षा काढतो, किंवा आपण नवीन घेऊया. ओके, नवीन घेण्यासाठी इथे काय करायला लागेल, न्यूला जायला लागेल, न्यू नंतर काय प्रोजेक्ट कन्सोलला क्लिक करायचं, व्हिज्युअल सी शार्प इथे, त्यानंतर कन्सोलला क्लिक केलं, कन्सोलला क्लिक केल्यानंतर इथे मी नाव देतो लुपिंग, लुपिंग नंतर इथे ओके ला क्लिक करतो. ओके ला क्लिक केल्यानंतर हे बघा, हे जे काय बेसिक आहे, जे काय क्लास वगैरे ऑटोमॅटिक क्रिएट झालेलं आहे, मेन मेथड आलेली आहे, आणि तुमचं सी शार्पचा प्रोग्राम तुम्ही ह्या ठिकाणी लिहू शकता. आपण पहिला इफचं बघणार आहोत. इफचं बघण्यासाठी आपण काय करतो, इथे एक इंटीजर व्हेरिएबल जे आहे ते घेऊया, म्हणजे नंबरचं एक प्रोग्राम बघूया. इंटीजर काय घेतो, इथे मी नम इज इक्वल टू इथे व्हॅल्यू त्याला देतो 10. नंबर आपण ह्या ठिकाणी बघत आहोत नंबर इवन ऑर ऑड. ओके, इवन आणि ऑडचं आपण एक्झाम्पल ह्या ठिकाणी बघत आहोत. सिम्पल एक्झाम्पल आहे, इथे इंटीजर घेतलं, व्हेरिएबल घेतलं एक नम नावाचं, त्याला काय केलं इव्हॅल्युएट केलं, त्याला व्हॅल्यू दिलेली आहे 10. ओके, आता नंबर इवन आहे की नाही चेक करण्यासाठी काय करायला लागेल मला, इथे इफ स्टेटमेंट घ्यायला लागेल. इफ काय कंडिशन, काय कंडिशन, नंबर ओके व्हेरिएबल डिवाइड बाय टू, नंबर जे आहे ते डिवाइड काय असेल टू, इक्वल टू 0. नंबर काय पूर्ण डिवाइड असेल टू नी, ज्या नंबरला दोन ने भाग जातो आणि बाकी शून्य असते त्याला काय बोलतात आपण, इवन नंबर बोलतो. बरोबर आहे, तर ही कंडिशन दिली आपण या ठिकाणी, नंबर लोकल व्हेरिएबल ही कंडिशन डिवाइड बाय टू आणि इक्वल टू 0, आणि आपण इथे काय करूया आपण स्टेटमेंट प्रिंट करूया. कन्सोल डॉट राईट लाईन, यामध्ये काय करणार, नंबर इज इनटू डबल इनव्हर्टेड कॉमा नंबर इज इवन. ओके, डबल इनव्हर्टेड कॉमा कंप्लीट. इथे मी काय करतो कॉन्कॅटेनेशन वापरतो, आणि काय करतो काय वापरायची गरज नाही कॉन्कॅटेनेशन. ओके, इथे काय करतो हे स्टेटमेंट टर्मिनेट करतो. ओके, आता एक्झिक्युट करून बघूया आपण. इथे आपण 10 घेतलेली आहे, युजरकडून काय व्हॅल्यू घेतलेली नाही, आपण डायरेक्ट काय केलं इथे डिक्लेअर केलेली आहे, त्याच्यामुळे आपण आउटपुट डायरेक्ट बघूया काय होतं इथे.
तुम्ही युजर कडनं पण व्हॅल्यू घेऊ शकता. ओके, ते आपण पुढच्या स्टेटमेंट मध्ये एक्झाम्पल मध्ये बघणार. आता बघा, या ठिकाणी स्क्रीन आली आणि गेली. का आली आणि गेली? कारण की आपण इथे कन्सोल डॉट रीड की दिलेली नाही. होल्ड जी काय करण्यासाठी आपण वापरतो, कन्सोल डॉट रीड की हे आपल्याला काय लागेल, घ्यायला लागेल, जेणेकरून काय होईल, स्क्रीन तिथे होल्ड होईल. आता बघा स्क्रीन काय झाली, होल्ड झाली. सो नंबर इज इवन, इथे काय आले आउटपुट, नंबर इज इवन. 10 आहे काय, 10 नंबर जो आहे तो आहे इवन आहे. इथे तुम्ही 11 घेऊ शकता. आपण चेक करूया, 11 घेतलं, इथे एक्झिक्यूट केलं, डिबग केलं. डिबग केल्यानंतर डिबग केल्यानंतर इथे स्क्रीन राहत नाही. का राहत नाही? कारण की इथे ही कंडिशनच नाही आहे. कारण की इथे फक्त आपण काय केले, एकच कंडिशन चेक केले, बरोबर आहे. तर हे होतं काय, इफ स्टेटमेंट. ओके, त्यानंतर आपण बघणार आहोत इफ एल्स. ओके, एल्स स्टेटमेंट बघूया. सेम एक्झाम्पल घेऊया, इथे काय फक्त घ्यायचं आपल्याला, एल्स पार्ट घ्यायचा आहे. एल्स घेतल्यानंतर काय करणार आहे मी, इथे कर्ली ब्रॅकेट मध्ये, कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज, त्यामध्ये एल्स स्टेटमेंट मी लिहिणार आहे. कन्सोल जर इवन नसेल तर काय असेल, नंबर ऑड असेल, बरोबर आहे. ते मी काय करतो, या ठिकाणी लिहितो राईट लाईन नंबर इज ऑड, टर्मिनेट केलं. तर बघा आपण काय घेतलाय, नंबर मगाशी 10 घेतलेला, तो काय होता इवन होता, बरोबर. 10 ला जातो भाग 2 ने, डिवाइड आहे पूर्ण. 11 ला नाही जात. ओके, त्याच्यामुळे काय, इथे 11 काय, नंबर इज ऑड आहे. हा सिंपल प्रोग्राम होता, इफ एल्स चा आपण एक्झाम्पल घेऊन काय केलेला आहे, बघितलेला आहे, नंबर इज इवन ऑर ऑड. ओके, आपण बाकीचे पण ऍडव्हान्स प्रोग्राम बघणार आहोत, हे खूप बेसिक आहे. ओके, आपण आता सध्या बेसिक ह्या लुपिंगच्या स्टेटमेंट एकदा क्लिअर झाल्यानंतर आपण ऍडव्हान्स प्रोग्राम घेऊया, इफ एल्स किंवा लुपिंगचे असतील, ओके, पॅटर्नचे असतील, त्यासारखे प्रोग्राम आपण बघणार आहोत. फक्त आधी सध्या फक्त एक जी कन्सेप्ट आहे ती लक्षात ठेवा. ओके, हे झालं इफ इफ एल्स. त्यानंतर आपण घ्यायचंय नेक्स्ट आहे, ते आहे नेस्टेड इफ. नेस्टेड इफचं घेण्यासाठी मी काय करतो, हे जे आहे त्याला काय करतो, कमेंट मध्ये टाकतो. म्हणजे काय होईल, आपल्याला नेस्टेड इफचं बघता येईल एक्झाम्पल. तर या ठिकाणी आपण नेस्टेड इफचं एक्झाम्पल बघतोय. नेस्टेड इफ मध्ये काय होतं, तर ह्या ठिकाणी मी एक्झाम्पल लिहिलेलं आहे, टाइम लिहीपर्यंत गेला असता. मी एक्सप्लेन करतो एक्झाम्पल, सिंपल एक्झाम्पल आहे. ओके, एक्झाम्पल काय, तर तुम्ही ग्रेड चेक करू शकता नंबर एंटर केल्यानंतर. म्हणजे काय, तुम्ही जे तुम्हाला पर्सेंटेज पडलेले आहेत, त्या पर्सेंटेजचे जर तुम्ही नंबर टाकलात, त्यानुसार तुम्हाला कुठली ग्रेड आहे हे काय होईल समजेल. हा एक एक्झाम्पल आहे, हे आहे त्या ठिकाणी नेक्स्ट स्टेपचं एक्झाम्पल आपण बघतोय. आता हे एक्झाम्पल मध्ये नंबर चेक करण्यासाठी आपण काय घेतलंय, पहिल्यांदा इथे कन्सोल डॉट राईट लाईन घेतलाय. इथे काय केलं, इथे प्रिंट केलाय मेसेज काय होणार, एंटर अ नंबर टू चेक ग्रेड. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही जेव्हा एक्झिक्युट कराल प्रोग्राम, तेव्हा काय होईल, तिथं एंटर अ नंबर टू चेक ग्रेड. ओके, ते झाल्यानंतर इथे आपण एक नंबर नावाचं व्हेरिएबल घेतले. कशाला, तर तुमचं नंबर जे एंटर करणार आहे ते नंबर घेण्यासाठी. ओके, नंबर नावाचं व्हेरिएबल घेतलं, ते कुठे स्टोअर होईल, तर ह्या नंबर नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होईल, जी काय तुमची व्हॅल्यू असेल ती पर्सेंटेजची. त्यानंतर इक्वल टू कन्वर्ट टू इन 32. ओके, हे काय करेल, तुमचं जे काय इंटीजर आहे, जे आपण इम्प्लिसिट एक्सप्लिसिट कास्टिंग बघितलेलं, तर हे टाईप कास्टिंगचं पार्ट आहे. ओके, हे काय करेल, तुमचा जो काय नंबर आहे तो काय करेल, कन्वर्ट करेल. कुठे, तुमच्या इंटीजर मध्ये काय करेल, कन्वर्ट करेल. त्यासाठी आपण कन्वर्ट टू इन 32 घेतलेला आहे. कुठलाही नंबर असेल, ओके, तो काय करेल, तुमचा इंटीजर मध्ये काय करेल, म्हणजे कुठलाही तुम्ही टाकला, फ्लोट जरी टाकला, ओके, तरी तो काय करेल, तो तुमचा इंटीजर मध्ये काय करेल, कन्वर्ट करेल. त्यानंतर
कन्सोल डॉट रीड लाईन. कन्सोल डॉट रीड लाईन कशाला, तर युजर कडनं आपण काय करायचं आहे, व्हॅल्यू घ्यायचे आहे, त्याच्यासाठी काय घेतलंय कन्सोल डॉट रीड लाईन. आपण ह्याच्या अगोदर काय करतो, डायरेक्ट काय करतो, इथे व्हेरिएबल काय करतो, डिक्लेअर करतो. पण आता काय केलंय, आपण युजर कडनं व्हॅल्यू घेतलेली आहे, ती काय केलेली आहे, कन्वर्ट केलेली आहे इंटीजर मध्ये. ओके, त्याच्यासाठी आपण काय केलंय, हे व्हेरिएबल नम नावाचं घेतलेलं आहे. त्यानंतर नेस्टेड इफ मध्ये काय होतं, तर नेस्टेड इफ मध्ये तुम्ही मल्टिपल कंडिशन चेक करू शकता. जसं मगाशी सांगितलं की एल्स इफ. ओके, जसं इफ घेतला, इफ घेतल्यानंतर एल्स इफ मध्ये तुम्ही मल्टिपल एक्सप्रेशन, इथे बघा मल्टिपल एक्सप्रेशन काय करू शकता, चेक करू शकता. आणि त्यानंतर लास्टला काय करू शकता, एक हे बघा इथपर्यंत एल्स इफ आपण काय केलेलं आहे, घेतलेलं आहे. तर हे एक्झाम्पल आहे नेस्टेड इफच. आता हे एक्झाम्पल कंडिशन आपण बघूया वन बाय वन. ओके, इफ नंबर जे लोकल व्हेरिएबल आहे, जे तुमची युजर काय करणार आहे, व्हॅल्यू टाकणार आहे, ती व्हॅल्यू काय असेल, लेस दॅन झिरो असेल, ऑर हे जे आहे ते काय आहे, ऑर आहे, बरोबर आहे, तुम्हाला माहिती असेल, ऑर किंवा नंबर जे व्हेरिएबल आहे ते ग्रेटर दॅन 100 असेल, तर काय असेल, तुमचं जी काय कंडिशन आहे ती काय आहे, जे काय तुम्ही नंबर टाकलाय तो काय रॉंग नंबर आहे, कारण की पर्सेंटेज हे झिरोच्या पेक्षा खालती आणि 100 पेक्षा जास्त नसतात, म्हणून हे काय फर्स्ट कंडिशन इथे दिले, जर चुकून युजरने टाकला तसा नंबर तर काय सांगेल मेसेज, दॅट इज अ रॉंग नंबर. त्यानंतर सेकंड, इथे मल्टिपल कंडिशन आहेत, एल्स इफ नंबर इज लेस दॅन इक्वल टू झिरो अँड आणि नंबर इज लेस दॅन 50, देन इट इज शो दॅट फेल. ओके, जर 50 पेक्षा खालती असेल आणि शून्याच्या वरती असेल, ओके, झिरोच्या वरती आणि 50 खालती, तर काय असेल, फेल, म्हणून मेसेज काय होईल इथे दाखवेल. ही सेकंड कंडिशन होती. थर्ड कंडिशन बघा, इफ एल्स इफ, ओके, एल्स इफ द्या आणि एल्स इफ नंतर काय इथे स्पेस आहे हे लक्षात ठेवा. इफ नंतर एल्स इफ तुम्ही एल्स इफ मल्टिपल टाइम देऊ शकता. ओके, मल्टिपल इफ दिल्यानंतर एल्स इफ तुम्ही मल्टिपल कंडिशन जसं चेक करू शकता. ओके, तर इथे थर्ड काय, नंबर इज ग्रेटर दॅन 50 अँड, ओके, ऑर आणि अँड तुम्हाला फरक माहिती असेल, ऑर काय आपण बोलतो, किंवा म्हणजे ही आणि ही दोन्ही काय होणार आहेत, ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट होणार आहे, ह्या दोन्ही ऑरच्या असेल तर दोन्ही काय होणार आहे, कॅल्क्युलेट होणार आहे. ओके, अँड ला काय होणार आहे, ह्यापैकी एक, दोघांपैकी एक कंडिशन काय होणार आहे, इथे कॅल्क्युलेट होणार आहे, म्हणजे काय, एक तर ही किंवा एक, नंबर काय ग्रेटर दॅन 50 किंवा नंबर इज लेस दॅन 60, दोघांपैकी एक असेल तर काय होणार आहे, ही कंडिशन काय होईल, हे स्टेटमेंट जे आहे ते काय होईल, एक्झिक्यूट होईल. म्हणजे काय, नंबर इज ग्रेटर दॅन 50 अँड नंबर इज लेस दॅन 60 असेल तर काय होईल, इथे डी प्रिंट होईल, डी ग्रेट काय होईल, प्रिंट होईल. त्यानंतर आहे कंडिशन एल्स इफ मध्ये, ती इफ नंबर इज ग्रेटर दॅन इक्वल टू 60 ऑर लेस दॅन 70, 60 वरती आणि 70 खालती असेल तर काय होईल, इथे सी ग्रेड प्रिंट होईल. त्यानंतर इफ एल्स इफ नंबर इज ग्रेटर दॅन इक्वल टू 70, 70 आणि 70 पेक्षा वरती आणि 80 खालती असेल तर काय होईल, इथे बी ग्रेड प्रिंट होईल. त्यानंतर एल्स इफ नंबर इज ग्रेटर दॅन इक्वल टू 80 ऑर लेस दॅन 90, देन ए ग्रेड प्रिंट होईल. नंबर इज ग्रेटर दॅन 90 आणि लेस दॅन इक्वल टू 100, देन ए प्लस ग्रेड ही जी आहे ती काय होईल, प्रिंट होईल. तर हे होतं एल्स इफ स्टेटमेंट, ह्याचं एक्सप्लेनेशन आहे कंट्रोल, सॉरी कन्सोल डॉट रीड के, रीड की, हे आपण कशाला घेतलेलं आहे, कन्सोल डॉट रीड की, जेणेकरून स्क्रीन तुमची जी काय होईल ती, जे काही कन्सोल आउटपुट आपल्या येणार, ब्लॅक स्क्रीन येणार, ते काय होईल, होल्ड होईल. ओके, तर हे होतं एक्झाम्पल. एक्झाम्पल आपण काय करूया, एक्झिक्यूट करून बघूया. इथे काय करतो मी, रनला जातो, डिबग स्टार्ट डिबगिंग, डिबग झाल्यानंतर काय, इथे ब्लॅक स्क्रीन आलेली आहे, ब्लॅक स्क्रीन मध्ये काय दिसतंय, तर एंटर अ नंबर टू चेक ग्रेड. तुम्ही काय करा, नंबर एंटर करा, जेणेकरून काय होईल, ग्रेड जी आहे ती चेक होईल. आपण ह्यापैकी कुठलाही नंबर तुम्ही चेक करा, 1 to 100 मध्ये कुठलाही नंबर काय करू शकता, टाकू शकता, कंडिशन काय होईल इथे एक्झिक्यूट होईल. मी इथे काय टाकतो, 25 टाकून बघतो, एंटर केलं काय इथं फेल, कारण की ही जी कंडिशन आहे एल्सिफची, नंबर जर तुमचा शून्याच्या वरती आणि 50 खालती असेल तर काय असेल, तुम्ही फेल असाल. ओके, त्यानंतर परत एकदा काय करतो मी, इथे डिबग करतो आणि एक
दुसरा नंबर टाकून बघतो. ओके इथे आपण काय करूया, 75 टाकूया. 75 टाकलं मी, एंटर प्रेस केलं, बी ग्रेड. ओके जेणेकरून कंडिशन काय ही तुम्हाला माहिती असेल इथली जी आहे. ओके ही जी कंडिशन आहे ती काय झाली, एक्झिक्यूट झालेली आहे. का तर नंबर काय बिटवीन 70 आणि 80. ओके 70 आणि 80 च्या बिट मध्ये आहे, त्याच्यामुळे काय बी ग्रेड प्रिंट होईल. तर हे होतं काय नेस्टेड इफचं एक्झाम्पल आणि त्याचं आउटपुट आपण बघितलेलं आहे, त्याचं एक्सप्रेशन बघितलेलं आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं ते स्विच केस स्टेटमेंट. स्विच केस बघण्यासाठी मी काय करतोय, हा जो पोर्शन आहे तो काय करतो कमेंट मध्ये टाकतो, जेणेकरून काय होईल हे एक्झिक्यूट नाही होणार. पहिला आपण इफ बघितलं, नंतर इफ एल्स बघितलं, त्यानंतर नेक्स्ट इफ बघितलं, त्यानंतर बघूया आपण स्विच केस. तर हे नंतरचं एक्झाम्पल आहे ते आहे स्विच केसचं. ओके स्विच केसच्या एक्झाम्पल मध्ये एक्झाम्पल मध्ये आपण काय करणार आहोत, नंबर घेणार आहोत आणि तो नंबर कुठला आहे हे चेक करणार आहोत. ओके तुम्ही स्विच केस हे कधी यूज केलं जातं, तर स्विच केस तुम्हाला पर्टिक्युलर जे काय एक्सप्रेशन आहे ते चेक करायचं असेल, ते व्हॅलिडेट आहे की नाही किंवा ते कंडिशन मध्ये आहे की नाही हे तुम्हाला बघायचं असेल. ओके त्यावेळी तुम्ही काय करता, स्विच केस हे यूज करू शकता. तर हे जे आहे ते आपण मल्टिपल कंडिशन, मल्टिपल केसेस चेक करण्यासाठी काय करू शकतो, यूज करू शकतो. ओके याचे रिअल लाईफ एक्झाम्पल्स, आपण मोर जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण ह्या स्टेटमेंटचे आपण नंतरच्या लेक्चरला बघणार आहोत. फक्त एक कन्सेप्ट म्हणून किंवा ते कसं एक्झिक्यूट होतं स्विच केस प्रोग्राम मध्ये, तुम्ही जर आपण बेसिक मध्ये तुम्हाला C++ मध्ये झालं असेल की तुम्ही AIUE चं, ओके तुमचं परत तुम्ही ओवल्स आणि कॉन्सोनंट चं एक्झाम्पल, त्यानंतर परत तुम्हाला नंबर्स, तुम्ही काय ज्या तुम्हाला केसेस टाकायच्या त्या तुम्ही टाकू शकता. फक्त इथली केस हे जे आहे ते तुमचं ह्या केस मध्ये बसेल तर काय होईल, ते स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. ओके मल्टिपल्स तुम्ही केसेस ह्या ठिकाणी चेक करू शकता, इफ वन ऑफ द केस इज मॅच विथ धिस स्टेटमेंट ऑर धिस एक्सप्रेशन जे तुम्ही एंटर करणार आहात किंवा डिक्लेअर केलेलं आहे त्याच्याबरोबर ते मॅच झालं तर काय होईल, इथे ती केस एक्झिक्यूट होईल. ओके ह्याचा सिंटॅक्स आपण बघितलेला आहे की पहिल्यांदा काय करतो इथे स्विच घेतोय, त्याचप्रमाणे इथे घेतलेला आहे. ज्याच्या अगोदर इथे युजरकडून आपण व्हॅल्यू घेतो, इथे काय केलं एक प्रिंट केलं मी स्टेटमेंट एंटर अ नंबर, त्यानंतर युजरकडून व्हॅल्यू घेतली, व्हेरिएबल घेतलं ते डिक्लेअर केलं, इंट नम नम नावाचं व्हेरिएबल घेतलं, ते नम नावाच्या व्हेरिएबल मध्ये युजरकडून घेतलेली व्हॅल्यू, ओके हे घेतलेली व्हॅल्यू ती काय केली मी इथे नम नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केली. ते मी काय करतोय स्विच मध्ये घेतलं, स्विचच्या ब्रॅकेट मध्ये एक्सप्रेशन मध्ये मी हे व्हेरिएबल घेतलं आणि ही व्हेरिएबल इथली आलेली व्हॅल्यू मी मल्टिपल केसेस मध्ये चेक करेल. तर मल्टिपल केसेस मध्ये मी इथे तीनच केसेस घेतलेले आहेत. ओके मल्टिपल तुम्ही बऱ्याचशा घेऊ शकता असं काही नाही, तर मी इथे घेतलेला आहे की केस 10, केस 20, केस 30. ओके केस घेतलेला, केस हे तुम्हाला घ्यायलाच लागेल वर्ड, त्यानंतर तुमचं जे काय कंडिशन आहे ते तुम्ही इथे लिहू शकता. त्यानंतर कोलन तुम्हाला द्यायचं आहे, सेमी कोलन नाही कोलन द्यायचं आहे, आणि त्याच्या पुढे तुम्हाला काय करायचं इथे प्रिंट करायचं आहे स्टेटमेंट. ओके जर सिस्टमॅटिक वेनी बघितलात तर हे ऍक्च्युली असं दिसू शकतं की केस, त्यानंतर तुमचं स्टेटमेंट आणि ब्रेक स्टेटमेंट. ओके केस त्यानंतर स्टेटमेंट त्यानंतर ब्रेक, असं हे जे आहे ते काय असतं स्विच स्टेटमेंट काय असतं वर्क होत असतं. पहिल्यांदा तुमच्या ह्या मल्टिपल केसेस चेक करेल त्या एक्सप्रेशन बरोबर, त्या एक्सप्रेशन बरोबर ते कुठलं एक्झिक्यूट होते ते बघेल आणि काय करेल जे केस मॅच होते ती केस काय करेल इथे एक्झिक्यूट करेल. तर इथे बघा ही केस 10 आहे, केस 10 मध्ये काय कन्सोल डॉट राईट लाईन इट इज अ 10. आता जे नंबर टाकणार आहे ते नंबर आपण ह्या
केस बरोबर चेक करणार आहे, आणि ह्यामध्ये कुठल्या पण आपण तीनच घेतलेले आहेत की एक तर नंबर 10 असू शकतो, ओके इट इज 10, केस 20 घेतले त्यामध्ये काय घेतले इट इज 20, आणि केस 30 घेतले त्यामध्ये काय घेतले आपण इट इज 30, म्हणजे जो नंबर टाकणार आहे तो आपण 10, 20 आणि 30 हे तीनच असू शकतात असं काय केलेलं आहे इथे सांगितलेलं आहे. ओके, तीनच्या पेक्षा जर वेगळं असेल तर हे जे डिफॉल्ट स्टेटमेंट आहे ते काय होईल इथे एक्झिक्यूट होईल, दॅट इज अ नॉट 10, 20 और 30, 10 पण नाही, 20 पण नाही, 30 पण नाही, हे काय इथे एक्झिक्यूट होईल. ओके, केस काय घेतली पहिली, त्यानंतर ही केस ब्रेक केली, त्यानंतर केस 20 घेतली, ही केस ब्रेक केली, ओके, त्यानंतर केस 30 घेतली, ही केस इथे काय केली ब्रेक केली, त्यानंतर ह्या तिन्ही पण नसेल तर काय होणार आहे इथे जे डिफॉल्ट आहे स्टेटमेंट ते डिफॉल्ट स्टेटमेंट काय करेल इथे एक्झिक्यूट करेल, दॅट इज अ नॉट 10, 20 और 30, आणि ते पण काय होईल इथे ब्रेक होईल. ओके, हे सगळं ब्रेक झाल्यानंतर इथे काय आहे आपण हा प्रोग्राम इथे संपलेला आहे, हा एवढा आहे आणि इथे कन्सोल डॉट रीड के घेतलेले आहे. ओके, केस हे आपण केस चेक करण्यासाठी केसच्या समोर आपण हे कंडिशन घेतले एक्सप्रेशन घेतलेलं आहे प्रत्येक केसच्या समोर, त्यानंतर स्टेटमेंट प्रिंट केलेलं आहे, त्यानंतर इथे ब्रेक केलेला आहे. ब्रेक का, तर ही जी कंडिशन आहे ती इथे एक्झिक्यूट होणार नाही किंवा इथे संपलेली आहे. ओके, ह्यासाठी आपण काय केलं इथे ब्रेक घेतलेला आहे. ही ब्रेक झाल्यानंतर ह्या कंडिशनला ते काय होईल एक्झिक्यूट होईल. ह्या सगळ्या चेक झाल्यानंतर वन बाय वन चेक झाल्यानंतर जर काहीच नसेल तर काय होईल इथे डिफॉल्ट जे आहे ते प्रिंट होईल. आपण डिबग करून बघूया, स्टार्ट डिबगिंग. ओके, इथे ब्लॅक स्क्रीन आलेली आहे. राईट नंबर एंटर नंबर एंटर नंबर आपण एंटर करूया कुठलाही, 10, 20, 30. ओके, मी सपोज इथे 10 एंटर केला आणि एंटर प्रेस केलं, इट इज अ 10, हे काय आलं इथे पहिली जी कंडिशन आहे ती काय आली एक्झिक्यूट झाली. त्यानंतर मी इथे परत डिबग केलं आणि नंबर इथे टाकला 30, एंटर केलं तर इट इज अ 30, हे प्रिंट झालेलं आहे. ओके, केस जी 30 आहे ती, ह्या दोन्ही काय आल्या, मग ह्या ठिकाणी काय आल्या एक्झिक्यूट नाही आल्या, कारण की ह्या फॉल्स झाल्यात, कारण की ह्या काय होत नाहीत मॅच होत नाहीयेत. 30 जी आहे ती मॅच होती, इथे काय केलं इथे इट इज 30 काय आलं प्रिंट झालं. परत एकदा डिबग करूया. आणि मी काय करतो इथे 110 टाकतो. ओके, 110 नंबर टाकला, 110 नंबर टाकल्यानंतर काय आलं इथे नॉट 10, 20, 30, हा नंबर 10 पण नाही, 20 पण नाही, 30 नाही, जे डिफॉल्ट आहे. ओके, डिफॉल्ट जो ब्लॉक होता तो काय आला इथे एक्झिक्यूट झालेला आहे, आणि त्यांनी काय सांगितलं की 10 नाही, 20 नाही, 30 नाही, कुठलाच हा इथे नंबर नाही आहे. तर हे होतं स्विच स्टेटमेंट इन सी शार्प. ओके, ह्या लुपिंग मध्ये कंडिशनल स्टेटमेंट आपण बघितले, कंडिशनल स्टेटमेंट मध्ये इफ, इफ एल्स, ओके, त्यानंतर नेस्टेड इफ. ओके, नेस्टेड इफ नंतर काय झालंय आपलं स्विच केस. ओके, हे सगळे स्टेटमेंट आपण इथे बघितलेले आहे. ह्या स्टेटमेंटची किंवा ह्यांची घरी प्रॅक्टिस करा. तुमच्याकडे जर सिस्टीम कम्प्युटर नसेल तर नोटबुक पेन पेन्सिल घ्या, पेन घ्या आणि तुम्ही प्रोग्राम लिहा. वेगवेगळे एक्झाम्पल बघा, मी इथे काय ठराविकच एक दोन एक एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. बरेचसे एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता, त्याची प्रॅक्टिस करू शकता, ते कसे एक्झिक्यूट होत आहेत, कसे रन होत आहेत, ऍक्च्युली कसे वर्क होत आहेत ते बघा. आणि त्याच्यानंतर ह्यापेक्षा पण जास्त असेल तर तुम्ही वेगवेगळ्या साईट्स आहेत त्याच्यावरती प्रॅक्टिस करू शकता. ओके, सॉफ्टवेअर्स आहेत, ऍप्लिकेशन आहेत, ज्याच्यावरती तुम्ही प्रोग्राम टाईप करून मोबाईलमध्ये पण टाईप केलात आणि रन केलात तरी ते काय होईल एक्झिक्यूट होईल. ओके, त्यासाठी म्हणजे हे जे सिम्पल स्टेटमेंट आहेत त्यासाठी बोलतो. म्हणजे जसे की W3 स्कूल आहे. ओके, मग त्या काय करतात, तुम्हाला ते एक फंक्शन आहे त्यांच्यामध्ये की तुम्ही स्वतः पण टाईप करून काय करू शकता, तो प्रोग्राम त्यांच्या वेबसाईटवर रन करता आणि ते काय होतं एक्झिक्यूट होतं. म्हणजे काय, तुमच्या प्रॅक्टिससाठी तुम्हाला कुठला एरर तर नाही आहे ना, किंवा प्रॉपर प्रोग्राम रन तर होतोय ना, हे तुम्हाला काय करेल समजेल त्यामध्ये. ओके, म्हणजे प्रॅक्टिससाठी असे ऍप्स पण आहेत काही, जे काय करतात तुम्हाला प्रॅक्टिससाठी प्रोग्राम देतात. प्ले स्टोअरवरून तुम्ही घेऊ शकता आणि प्रॅक्टिस करू शकता. ओके, तर हे काय करा, तुम्ही बघा, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर तुमचं काय होईल, हे बेसिक जे आहे उप्स ज्या काय कन्सेप्ट आहेत त्या काय होतील, म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट ज्या त्या काय होतील क्लिअर होतील. ओके, हे आजसाठी होतील, उद्या आपण जे काय लुपिंगचे स्टेटमेंट आहेत ते बघूया.